अमरावती जिल्ह्यात 22 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आहे, तर आजपासून जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्याच्या लॉकडाऊनला सुरुवात झाली असून भाजीपाला किराणासह फळ विक्रीला घरपोच सेवेला परवानगी देण्यात आलेली आहे. असं असताना आज अमरावतीपासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या वलगाव येथे आज सकाळी मोठ्या प्रमाणावर नागरिक घराबाहेर पडले. यात भाजीपाला आणि फळे घेण्यासाठी नागरिकांनी झुंबड यावेळी पाहायला मिळाली आहे. यावेळी विना मास्क लोक बाहेर पडले होते, त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांचा बेजबाबदारपणा पाहायला मिळाला आहे. मात्र यावेळी प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस यावेळी दिसून आले आहेत. अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती.